वरिष्ठ विधिज्ञ अर्चना गोंधळेकर यांनी भोकर न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. हा भोकर न्यायालयाचा निर्णय अतिशय ऐतिहासिक निर्णयातला एक म्हणून नक्कीच गणला जाईल, कारण की हा निर्णय भारतातल्या सर्वसामान्य जनतेचा न्याय संस्थेवर विश्वास वाढवणारा निर्णय आहे. आपल्याला माहिती आहे की आपण एकीकडे म्हणतो की सगळ्यांना समानता देऊ, पण आजही आपण जातीपातीचं त्याच्यातच गुंतलेलो आहोत आणि कुठून तरी त्याच्यामुळेच हे झालेलं आहे की तिचा विवाह जबरदस्तीने लावला गेला आणि मग तिला त्या घरातनं पळून जाऊन तिचा अशा प्रकारे मृत्यू ओढवला, जो की अनैसर्गिक होता आणि जो की तिच्या घरातल्या भावानीच केला. आज बहीण भावाच्या नात्याचं पावित्र्य आपण किती मानतो, पण जेव्हा कोर्टात असे कज्जे खटले उभे राहतात तेव्हा आम्हाला खूप दुर्दैव आहे आपलं की ही सगळी नात्यांच्या पलीकडे जाऊन तो भाऊ तिथे आला आणि म्हणाला की मीच तिचा खून केला. एकीकडे त्या नात्याचं काय आदर ठेवायचा, पण कोर्टाचा निर्णय अतिशय योग्य आहे की एकाला जन्मठेप आणि एकाला फाशी हा एकमेव अद्वितीय निर्णय आहे असं मी म्हणेन. नक्कीच ह्याच्यात अशा बाबतीत सरकार हे नेहमीच प्रयत्नशील असतं की असे निर्णय वरच्या आणि वरच्या वरच्या कोर्टात टिकत जावेत म्हणून, त्यामुळे सरकार आपल्या बाजूने कोणत्याच प्रकारची कमी ह्याच्यात राहू देणार नाही. हा निर्णय कायद्याच्या दृष्टीने अतिशय मजबूत आहे. याचं एकच छोटंसं कारण मी सांगू इच्छिते की समोर आलेल्या पुराव्यावरून न्यायाधीश न्यायमूर्ती हे निर्णय देत असतात आणि या सेशन जजनी जो काही पुरावा आला असेल त्याचा दोन्ही बाजूचा सारासार विचार करूनच हे जजमेंट दिलेलं आहे. एखाद्याला फाशी देणं किंवा एखाद्याला जन्मठेप देणं ही गोष्ट नक्कीच खूप मोठी आहे न्यायालयाच्या इतिहासात सुद्धा, आणि ते कर्तव्य त्यांनी विथ आयर्न हँड्स मजबूत हातांनी हा निर्णय दिलेला आहे, त्यामुळे तो अतिशय एक आदरयुक्त आदरणीय निर्णय आहे असं मला वाटतं. एक वकील म्हणून सांगू इच्छिते की कुठलाही निर्णय हा येणाऱ्या पुराव्यांवर अवलंबून असतो आणि भारतात जरी आम्ही म्हणत असलं की ऑनर किलिंग किंवा हुंडाबळी तरी एकासारखी दुसरी घटना कधीच नसते. घटना ह्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या वेगळ्या संदर्भात घडलेल्या असतात आणि त्यामुळे जरी हे ऑनर किलिंग होतं तरी हा निर्णय अतिशय समर्पक योग्य आणि मजबूत निर्णय एवढं मी सांगू शकते. राज्यात आधीही ऑनर किलिंगच्या घटना घडल्या आणि पुढे घडतील, घडू नये त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, पण ज्या घडल्या त्याचे त्या त्या वेळेला जे निर्णय झाले त्याचा सारासार विचार करून ते योग्य ठिकाणी चॅलेंजही केलेले आहेत आणि ह्याच्यात समजा जर का शिक्षा कमी वाटली तर सरकार स्वतःहून अपील करत असतं त्याच्यात, तर त्यामुळे पूर्णतः न्यायसंस्थेची बाजू हीच असते की न्याय मिळाला पाहिजे हा फक्त संकल्पनेत राहू नये. डेटरंट थिअरी ऑफ क्रिमिनॉलॉजी म्हणजे अशा प्रकारची शिक्षा पाहिजे की ज्यांनी समोरच्याला वचक बसला पाहिजे आणि ही त्याच्यातली गणलेली एक शिक्षा आहे. आणि आपल्या घरातलं उदाहरण घ्या, मुलाला आपण चुकून का होईना लहानपणी रागवतो दरडावतो ते छोटंसं असतं म्हणून घाबरून जातं ना, परत ती कृत्य ते करत नाही. तसं माणसाचं मन हे संवेदनशील असतं आणि जो कोणी चूक करत असतो माणूस त्याला तर ती जाणवतच असते की आपण चूक करतोय, त्याला एक गिल्ट कॉन्शियस असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयामुळे नक्कीच अशा प्रकारच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेला वचक बसेल असं मला 100% वाटतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.